गणेशोत्सव कालावधीत कोकणात गेलेले चाकरमनी आता परतीच्या वाटेवर। गणेशोत्सव कालावधीत कोकणात आलेला चाकरमानी आता परत जायला निघाले आहेत। कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो, यासाठी मुंबईहून प्रवासी म्हणजेच चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात। काल झालेल्या गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर आता चाकरमान्यांची पावलं हळूहळू मुंबईकडे वळू लागली आहेत। आज रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये चाकरमान्यांची प्रचंड गर्दी दिसून आली। रेल्वे वेळापत्रकानुसार रेल्वे ही स्थानकात यायला उशीर झाल्यानं तसंच गर्दीमुळं रेल्वेमध्ये चढता येत नसल्यानं सर्व चाकरमान्यांमध्ये निराशेचं वातावरण दिसून येत आहे। आपण परतीच्या प्रवासाला चाललेला आहात, कशा पद्धतीची व्यवस्था कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे? आम्ही आता तिकिटीला जवळजवळ एक तास उभे होतो, तिथे एक तास उभे राहिल्यानंतर आम्हाला तिकीट मिळाली। जिथे आम्ही 10 रुपये घालायचे बसला, तिथे आम्ही 50 रुपये देऊन रिक्षा स्टँडवरून इथपर्यंत पोहोचलो। आणि आता इथे येऊन आम्हाला 1.5 तास झाला, 1.5-2 तास इथेच झाले, तरी बस ट्रेनची काय ही व्यवस्था नाहीच, मग काय करायचं? गणपती उत्सवासाठी आलेला होता, आता परतीच्या प्रवासाला कोकण रेल्वेने आपण जात आहे, कशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की आपण नाराज आहोत? एकदम नाराज आहे आम्ही, कारण की व्यवस्था म्हणाल तर तिकीट काउंटरला पहिलं मेन आल्यावरती तिकीट काउंटरला लाईन खूप आहे आणि तिथे काउंटर्स खूप कमी आहे, त्याच्यामुळे तिकडे खूप वेळ थांबायला लागला आम्हाला। त्यानंतर इकडे आल्यावरती ट्रेन्सचं ही टायमिंग जे आहे ते खूप लेट आहे, म्हणजे आल्यापासून आम्हाला आतापर्यंत 2 तास झाले पण अजूनपर्यंत काय ट्रेन नाही, गर्दी भरपूर आहे, जायला काहीच सोय वगैरे नाही आहे, त्यामुळे खूप नाराज आहे आम्हाला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रत्नागिरी।